हाय नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीनं मुवमेंट बनू शकते, मार्केटमध्ये ही मुवमेंट येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगतंय, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं पोझिशन प्लेसमेंट कशा पद्धतीनं झालंय, याच्या सहाय्यानं आपण सविस्तरपणे मार्केटचा व्ह्यू जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या सहाय्यानं काही लेवल जनरेट करतो आणि त्या लेवलच्या सहाय्यानं आपल्याला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या व्हिडिओचं डिस्क्लेमर देखील काय करा, व्हिडिओ पॉज करून काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर झिरोधा असेल, ऑपस्टॉक असेल, ऍलिस ब्ल्यू असेल, एंजिल ब्रोकिंगची युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, त्या लिंक मार्फत तुम्ही काय करा, डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला व्हॉट्सअपला सांगा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर अडवान्स टेक्निकल अनालिसिस ऑप्शन ट्रेडिंगचा जर कोर्स करायचा असेल तर तो पण 10 मेच्या आसपास काय होईल सुरू होईल, त्याचे पण तुम्ही इन्क्वायरी काय करू शकता या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, लास्ट वीकमध्ये एक्झॅक्ट मार्केटमध्ये काय झालं हे पहिल्यांदा आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे, कारण का आपल्याला मार्केटमध्ये जर काम करायचं असेल, मार्केटला जर समजून घ्यायचं असेल तर ब्रॉडर मार्केटमध्ये मार्केट काय इंडिकेशन देते, ग्लोबल सेंटिमेंट कशा पद्धतीचा प्लेस होतोय आणि त्याचा इम्पॅक्ट इंडियन इक्विटी मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टीचा जर तुम्ही वीकली चार्ट जर बघितला, वीकली ड्रॉडाऊन जर चेक केला तर या ठिकाणी मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे त्या निफ्टी इंडेक्स मध्ये काय झालंय लास्ट वीकमध्ये हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी बघूया किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, या ठिकाणी जर निफ्टीचा तुम्ही चार्ट चेक केला तर तुम्हाला चार्टवरती एक क्लिअर गोष्ट या ठिकाणी दिसून येईल. निफ्टीमध्ये मित्रांनो लास्ट 2 वीकमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून आलाय. ऍव्हरेजली 2%च्या आसपास निफ्टी जो आहे तो त्याच्या हाय पासून या ठिकाणी स्लिप झालेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर ह्या एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर एप्रिलच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये साधारणतः 8 एप्रिलमध्ये पर्यंत मार्केटमध्ये एक अपमूव जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून आली होती. त्यानंतर मात्र 13 एप्रिल असेल, कालचा 22 एप्रिलचा वीक असेल, ह्या दोन्ही वीकमध्ये मार्केटमध्ये एक सेल ऑफ जो आहे तो आपल्याला दिसून आला. म्हणजे ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी क्लिअरली मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो असल्याचं आपल्याला दिसून येतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही मित्रांनो मार्केटला जर सेक्टरल इंडायसेसच्या सहाय्याने जर ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी सेक्टरल इंडायसेसची लास्ट वीकमध्ये काय कंडिशन आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये जो सेलिंग प्रेशर तयार करण्यात आलेला आहे हा सेलिंग प्रेशर मेनली जो आहे तो आयटी स्टॉक, त्याचबरोबर मीडिया स्टॉक आणि बँकिंग स्टॉक, विशेषतः मार्केटमध्ये जे निफ्टी असेल ब्रॉडर मार्केटमध्ये हेवी वेट स्टॉक जे म्हणून ओळखले जातात त्यामध्ये निफ्टी आयटी इंडेक्स ऑलमोस्ट 5.5% घसरला आहे आणि दुसऱ्या बाजूला निफ्टी बँक जो आहे तो पण काय झाला या ठिकाणी ऑलमोस्ट 4%च्या आसपास फॉल आहे आणि दुसऱ्या बाजूला पीयूसी बँक जो आहे त्याच्यामध्ये पण सेलिंग प्रेशर त्या ठिकाणी दिसून आला. आणि लास्ट वीकचा जर तुम्ही ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी कुठे ना कुठे एक स्ट्रॉंग जे आहे ते निफ्टी ऍटो जे आहे त्याच्यामध्ये दिसून येताना दिसून येते. आणि आय थिंक मला वाटतं की ह्या आठवड्यामध्ये किंवा ही मंथली एक्सपायरी असेल किंवा नेक्स्ट मंथचे फर्स्ट वीक असेल या ठिकाणी तुम्हाला ऍटो स्टॉक मध्ये कुठेतरी तेजी येताना दिसून येईल. आणि मार्केटवर काम करत असताना मित्रांनो हा जो सेंटिमेंट आहे मार्केटमध्ये जे सेलिंग प्रेशर सुरू आहे ते काय आहे हे पण आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी बघावं नाही. पण तुम्हाला मेनली मार्केटमध्ये फोकस बँक निफ्टी असेल आयटी स्टॉक वरती करायचं आहे, कारण काय इथूनच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर मे बी क्रिएट होणार आहे किंवा मार्केटमध्ये जर रिकव्हरीला सुरुवात झाली तर ह्या दोन इंडायसेसला मेनली काय करावं लागेल त्या ठिकाणी लीड करावं लागेल. आणि ह्या लिडिंग मध्ये पण मित्रांनो हेवी वेट जे आयटी स्टॉक आहेत बँकिंग स्टॉक आहेत त्यांचा रोल जो आहे तो त्या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी मार्केटला जर ऑब्झर्व करत असाल तर अजून एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केली असेल की बाबा मार्केट जे आहे ते अचानक आज सेलिंग प्रेशर मध्ये येताना दिसून येते. विशेषतः लास्ट वीकचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लास्ट 2 वीकमध्ये मार्केटमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झालाय तयार झाला. आणि हा सेलिंग प्रेशर का तयार झाला हे तुम्हाला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, लास्ट 2 वीकमध्ये विशेषतः जर विचारात घेतलं तर निफ्टी इंडायसेस असेल, बँक निफ्टी असेल, बाकीचे एनएन एव्हरेजली सर्वच्या सर्व सेक्टरल इंडायसेस जे आहे त्याच्यामध्ये काय झालं या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला क्लिअरली स्क्रीनवरती दिसून आलाय. आणि विशेषतः हा सेलिंग प्रेशर जर बघितला तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टॉक त्यामध्ये इन्फोसिस असेल, टीसीएस असेल, मिडकॅप आयटी स्टॉक असतील ह्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर जे आहे ते कम्पॅरेटिव्हली जास्त दिसून आले. आणि दुसऱ्या बाजूला बँकिंग आणि रियालिटी स्टॉकचा जर विचार केला तर विशेषतः बँकिंग स्टॉकमध्ये एचडीएफसी ट्विन असेल, बाकीचे हेवी वेट बँकिंग स्टॉक असतील ह्याच्यामध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला क्लिअरली क्लिअर दिसून आला. दुसऱ्या बाजूला मित्रांनो
अमेरिकेची जी फेडरल बँक आहे त्याचं जे मेन हेड आहेत जेरोम पॉवेल यांनी एक हॅकविश अशी कॉमेंट्री केलेले कमेंट्स केलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला सर्वात फोकस जो आहे तो सर्वात महत्वाचा फोकस जो आहे तो आमचा इन्फ्लेशन कंट्रोल हा आहे आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्या इंडियामध्ये इन्फ्लेशन सारखा इश्यू इतका पॉलिटिकल कन्सर्न असत नाही पण अमेरिकामध्ये सारख्या देशामध्ये त्या ठिकाणी कितीतर वेळा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहेत ती पडलेले आहेत किंवा चेंज झालेले आहेत फक्त आणि फक्त इन्फ्लेशनच्या कन्सर्नमुळे. त्यामुळे सध्याचं जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आहे अमेरिकेमध्ये ते कुठल्याही पद्धतीमध्ये इन्फ्लेशनला टॅकल करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करणार आहे आणि ते रेट जे आहे ते किती त्यांना वाढवावं लागतील याचा ते विचार करणार. आणि त्या ठिकाणी जेरोम पॉवेलनं सांगितलं की बाबा आम्ही 50 पॉईंट बेसिसनं काय करू त्या ठिकाणी हे की रेट हाईक करू आणि असे किती की रेट हाईक येतील हे पण सांगणं अवघड. त्यामुळे मार्केटनं लास्ट ट्रेडिंग सेशनला विशेष फ्रायडेला वगैरे जर बघितलं तर युएस मार्केटमध्ये एक जबरदस्त सेल ऑफ जो आहे तो दिसून आलाय. त्याचा इम्पॅक्ट आपण सोमवारी दिसून येईल आपल्या मार्केटवर देखील. ओके म्हणजे याचा अर्थ तो एक मार्केटसाठी सर्वात महत्वाचा कन्सर्न आहे. दुसरं मित्रांनो मार्केट जे सध्या रिॲक्ट करायला लागले हे रिॲक्शन जे आहे ना मेन मेनली मित्रांनो मार्च क्वार्टरचे जे अर्निंग आहे त्याच्यावरती आहे. कारण का मार्च क्वार्टरचे जे अर्निंग आहेत ते एस्टिमेटला बीट करत आहेत एस्टिमेटपेक्षा बिलो रिझल्ट जे आहे ते येताना दिसून येत आहेत. आणि दुसरं सर्वच्या सर्व कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांचं जे क्वार्टरली रिझल्ट आहे ह्या रिझल्टमध्ये ते क्लिअरली इंडिकेशन देत आहेत की बाबा येणाऱ्या क्वार्टरमध्ये आम्हाला मार्जिनचे इश्यू येऊ शकतात व्हॉल्युम बेस्ड प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा त्याचबरोबर अर्निंग बेसवर आम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागतात किंवा डिमांडचा कन्सर्न येणाऱ्या कालखंडात इन्फ्लेशनमुळे राहणार आहे. हे ऑलमोस्ट सर्वच्या सर्व कॉर्पोरेट कंपन्यांच्या क्वार्टरली रिझल्टमध्ये मार्चच्या रिझल्टमध्ये हे डिक्लेअर करण्यात आले आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी स्टॉक स्पेसिफिक सेलिंग प्रेशर जो आहे तो जास्त असल्याला दिसून येते. जसं की तुम्ही नेटफ्लिक्सचा स्टॉक बघितला असेल त्या ठिकाणी काय झालं ऑलमोस्ट स्टॉक 30%च्या आसपास पडला. का कारण कंपनीनं भविष्यासंदर्भात जे फॉरकास्ट केलंय अर्निंग संदर्भात ते कन्सर्निंग आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही इन्फोसिसचं बघितलं असेल दुसऱ्या बाजूला HDFC बँक बघितलं असेल जे रिझल्ट तुम्हाला वरवरला जर बघितले तर स्ट्रॉंग दिसत होते पण ज्या पद्धतीची कॉमेंट्री आणि ज्या पद्धतीचे बाकीचे पॉईंट आहेत आणि ज्या पद्धतीचं येणाऱ्या कालखंडामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट राहणार आहे या पार्श्वभूमीवर क्लिअरली या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो क्वार्टरली रिझल्ट बेस्ड दिसून येताना दिसून येतोय. आणि अजून हेवी वेट स्टॉकचे रिझल्ट जे आहे ते आपल्या इकडे ह्या आठवड्यामध्ये नेक्स्ट वीकमध्ये येते त्यामुळे अजून पण सेलिंग प्रेशर मे बी मार्केटमध्ये स्टॉक स्पेसिफिक राहू शकतो. आणि मेनली जो कन्सर्न आहे मित्रांनो सध्याचा तो हेवी वेट स्टॉकच्या संदर्भात आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके दुसऱ्या बाजूला मित्रांनो इन्फ्लेशन हा एक मेन कन्सर्न आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले भारत असेल अमेरिका असेल रशिया असेल युक्रेन असेल अक्रॉस द ग्लोब जपान एव्हरी कंट्री जी आहे ती सध्या इन्फ्लेशनला फेस करते. आणि हे इन्फ्लेशन मित्रांनो ऑलमोस्ट 40 इयर असेल काही ठिकाणी 30 इयर असेल इतक्या हायला हे इन्फ्लेशन काय करते सध्याला ट्रेड करते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हा जो इन्फ्लेशनचा रेट आहे हा खूप जास्त आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट सर्व कंपन्यांच्या मार्जिनवर. दुसरं मित्रांनो सप्लाय साईडला प्रॉब्लेम तयार होतोय. जसं की एनर्जी बास्केटचा इश्यू आहे एनर्जी इंडेक्स पूर्ण जगातले टॉपला आहेत क्रूड ऑइलच्या प्राइस सातत्यानं वाढत आहेत आणि क्रूड ऑइलच्या प्राइस वगैरे मित्रांनो चायनाचा ऑलमोस्ट 40% GDP जो आहे हा लॉकडाऊन मध्ये आहे सध्याला. आणि हा लॉकडाऊन मध्ये असताना देखील या ठिकाणी क्रूड ऑइल जे आहे हे या ठिकाणी मित्रांनो ऑलमोस्ट $110 आसपास ट्रेड करत आहे. आणि आम्ही चायनामध्ये जर हा लॉकडाऊन नसता तर हे क्रूड ऑइल आतापर्यंत आपल्याला $150 गेलेलं दिसलं असतं. म्हणजे येणाऱ्या कालखंडात मार्केटसाठी अजून एक कन्सर्निंग पॉईंट आहे तो म्हणजे क्रूड ऑइलचा. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो सर्वात मोठा आपल्या इंडियन इक्विटी मार्केटसाठी जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे IMF जे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं ह्यांनी ऑलरेडी इंडिया असेल बाकीच्या जगाचं ग्रोथ इस्टिमेट जे आहे ते डिक्रीज केलंय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा FY23 मध्ये इंडिया असेल किंवा इमर्जिंग कंट्रीज असतील ह्या सर्वांचं ग्रोथ इस्टिमेट बीट होणार आहे त्या ठिकाणी अंडर इस्टिमेट राहणार आहे त्या ठिकाणी आपण अंडर परफॉर्म करू असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याचा इम्पॅक्ट काय होताना दिसून येईल तुम्हाला त्या ठिकाणी साहजिकच भविष्यात ग्रोथ होणार नसेल तर साहजिकच आतापासूनच पोझिशन प्लेसमेंट जे आहे ती मोठी लागतो काय करतील करायला सुरू करतील हे इन्स्टिट्यूशन वगैरे आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला अजून इक्विटी मार्केटमध्ये येताना पुढील काळामध्ये दिसणार आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून एक महत्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्याला डिस्कस करणं ह्या वीकसाठी गरजेचं आहे. मित्रांनो नेक्स्ट वीक जो आहे म्हणजे उद्यापासून जो वीक सुरू होईल ह्या वीकसाठी दोन इनिशियल पब्लिक ऑफर जे आहेत ते खुलणार आहेत. त्यामध्ये कॅम्पस फुटवेअरचा स्टॉक असेल आणि रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटल असेल हे दोन IPO येणार आहेत. ह्या IPOचा तुम्ही स्टडी करून तुमचं रिस्क मॅनेजमेंट नुसार तुम्ही ह्या IPOला देखील काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता काही अडचण नाही. दुसऱ्या बाजूला मित्रांनो या ठिकाणी अजून एक पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करणं गरजेचं आहे नेक्स्ट वीक मध्ये ट्रेडिंग करत असताना किंवा नेक्स्ट वीक वरती आपला व्ह्यू क्लिअर करत असताना. मित्रांनो नेक्स्ट वीक साठी एक महत्वाचा कन्सर्न असणार आहे तो म्हणजे क्वार्टरली रिझल्ट.
मित्रांनो नेक्स्ट वीक मध्ये मारुती सुजुकी असेल, विप्रो असेल, एचडीएफसी लाईफ असेल, अंबुजा सिमेंट असेल, अल्ट्राटेक सिमेंट असेल, ऍक्सिस बँक असेल, हिंदुस्थान युनिलिव्हर असेल, बजाज फायनान्स असेल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स असेल, ह्या मेन कंपन्यांचे जे निफ्टी फिफ्टी मध्ये महत्वाचं वेटेज राखतात ह्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट जे आहे ते आता येणार आहे. आणि ह्या क्वार्टरली रिझल्ट नुसार देखील मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो काय होणार आहे, चेंज होणार आहे. ह्या स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट साठी देखील काय व्हावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी तयार राहावं लागेल हे लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. दुसऱ्या बाजूला मित्रांनो एफआयडीआयच्या पोझिशन प्लेसमेंट कसं आहे. मित्रांनो आपल्याला जर इंडियन इक्विटी मार्केटला ड्राईव्ह करायचं असेल, इंडियन इक्विटी मार्केटवर मेन इम्पॅक्ट जो आहे तो एफआयचा डेटा होतो. जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो एफआयनी 34,000 crore सेलिंग केलं, फेब्रुवारी महिन्यामध्ये परत त्यांनी 33,000 crore सेलिंग केलं, आणि एप्रिल मंथ मध्ये जो रनिंग मंथ सुरू आहे त्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट मित्रांनो 28,000+ crore रुपयाचं त्यांनी काय केलंय, सेलिंग केलेलं आहे. आणि हे सेलिंग मित्रांनो पाठीमागच्या 3 महिन्याचं हायएस्ट सेलिंग आहे. आणि इव्हन निफ्टी फिफ्टीचे जे स्टॉक आहेत त्याच्यातलं होल्डिंग देखील खूप मोठ्या प्रमाणात काय केलंय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना कमी केलेला आहे. हा एक इंडियन इक्विटी मार्केटसाठी कन्सर्निंग पॉईंट असल्याला तुम्हाला दिसून येते. दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपल्याला मार्केटला जर रीड करायचं असेल तर डेरिव्हेटिव्हचा कॅश फ्लो डेटा पण बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो एफआयनी सोमवारसाठी त्यांचं पोझिशन प्लेसमेंट कसं केलंय हे पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो इंडेक्स फ्युचर जो आहे तो त्यांनी 941 crore सेलिंग केलाय, स्टॉक फ्युचर मध्ये देखील 1,185 crore सेलिंग केलंय, आणि इंडेक्स ऑप्शन मात्र 1,800 crore खरेदी केलाय. मित्रांनो ज्या ज्या वेळेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचर मध्ये सेलिंग करत असतील त्यावेळेला त्या पोझिशन हेज करायचं जिथे नेहमी काय करत असतात त्या ठिकाणी पुट ऑप्शन जे आहे ते बाय करत असतात किंवा ऑप्शन मध्ये बाईंग करताना दिसून येतील. आणि ते क्लिअरली एक अव्वल दर्जाचा ज्याला डेटा पॉईंट म्हणतो तो डेरिव्हेटिव्ह कॅश फ्लो मध्ये एफआयचा असल्याचं दिसून येतोय. आणि जो डेटा क्लिअरली कुठं ना कुठं मार्केटवर बेरिश मोमेंटम किंवा बेरिश सेंटिमेंट जो आहे तो काय करतोय आपल्याला इंडिकेट करतोय. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही ऑप्शन आणि फ्युचरचा ओपन इंटरेस्टचा जर डेटा चेक केला तर हा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय हे पण काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो इंडेक्स फ्युचरचा ओपन इंटरेस्टचा जर डेटा बघितला तर इंडेक्स फ्युचरवरती मित्रांनो त्यांच्या लॉंग पोझिशन जे आहेत ते कट केलेत, म्हणजे 5,776 लॉंग पोझिशन कट केलेत, म्हणजे जी तेजीची पोझिशन होती ती कट करण्यात आली. आणि दुसऱ्या बाजूला इंडेक्स फ्युचर त्यामध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, हे दोन्ही इंडेक्स फ्युचर 4,848 कॉन्ट्रॅक्ट काय केलेत, शॉर्ट केलेत. म्हणजे लॉंग कट करणं म्हणजे लॉंग अनवाइंडिंग करणं आणि फ्रेश शॉर्ट इनिशिएट घेणं हे क्लिअरली सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी कुठं ना कुठे गॅपडाऊन मार्केट होण्याची प्रॉबॅबिलिटी इंडिकेट करते. आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शनचा जर डेटा बघितला तर हा ऑप्शनचा डेटा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहतो मित्रांनो मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स आणि मार्केटचे एक रेंज डिफाईन करण्यासाठी. मित्रांनो इंडेक्स ऑप्शनचा डेटा जो आहे कॉल साईडला हा डेटा काय इंडिकेट करतोय, मित्रांनो लॉंग जे आहे डे लॉंग कॉल साईडला ते 56,000 आहे आणि सेम त्याच्या अगेन्स्ट डे शॉर्ट 75,000, म्हणजे 56,000 कॉल ऑप्शन बाय केलेत त्याच्या अगेन्स्ट कॉल ऑप्शन सेल केलेत 75,000. म्हणजे ह्याचा अर्थ सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या डेटामध्ये क्लिअरली इंडिकेशन आहे की बाबा तुम्ही सेल ऑन राईजची स्ट्रॅटेजी वापरा. प्रत्येक अपमूव्ह मध्ये जर तुम्ही बँक निफ्टी निफ्टीला जर सेल करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. आणि पुट साईडचा डेटा काय करतोय इंडिकेट करतोय, पुट साईडला मित्रांनो 59,000 पुट ऑप्शन बाय करण्यात आले आणि त्याच्या अगेन पुट शॉर्ट फक्त 25,000 आहे. म्हणजे याचा अर्थ लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला मार्केटमध्ये कुठेही पुट शॉर्ट आलेलं नाहीये, म्हणजे मार्केटचा सपोर्ट आहे तो खूप वीक असल्याला आपल्याला दिसून येते. म्हणजे ओआयच्या डेटामध्ये क्लिअर इंडिकेशन आहे एक मार्केट गॅपडाऊन ओपन होण्याचं आणि मार्केट लोअर साईडला जाणार हे आपल्याला क्लिअरली ह्या डेटा पॉईंट मध्ये काय होतंय त्या ठिकाणी दिसत आहे. ओके हा एक पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. दुसरं मित्रांनो निफ्टीची ऑप्शन चेन जर बघितले तर ही ऑप्शन चेन आपल्याला काय इंडिकेट करते, मित्रांनो निफ्टीसाठी 17,200 असेल, 17,300 असेल, 17,400 हा पोझिशनल ओआयचा डेटा मंथली एक्सपायरीसाठी प्लेस असल्याचं दिसून येतोय. आणि मार्केटचा जर सपोर्ट बघितला तर हा मार्केटचा सपोर्ट 17,000 आणि 16,800 आहे. पण मित्रांनो हा सपोर्ट पोझिशनल ओआयचा बघून चालणार नाही, आपल्याला चेंज इन ओआय मध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये एक्झॅक्ट काय झालं होतं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. चेंज इन ओआय जो आहे मित्रांनो निफ्टीचा त्याच्यामध्ये कुठेही मार्केटमध्ये पुट सेलर आपल्याला दिसत नाही, पुट रायटर आपल्याला दिसत नाही. आणि दुसरा ओआयचा सपोर्ट खूप वीक आहे. आणि आय थिंक ह्या डेटा पॉईंट नुसार निफ्टीसाठी जे पॉसिबल डाऊनसाइड ऑप्शन चेन मध्ये ओपन आहे ते म्हणजे 16,700 दिसत आहे. म्हणजे निफ्टीमध्ये अजून पण 250-300 पॉईंटचा फॉल होतो, मे बी
पुढल्या एक ते दोन ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला काय होऊ शकतो स्क्रीनवरती दिसू शकतो. आणि निफ्टी मध्ये मित्रांनो शॉर्ट कव्हरिंग जर होणार असेल तर हे शॉर्ट कव्हरिंग फक्त 17,222 वरून होईल, हे पण नोट काय करा, लेवल नोट करून ठेवा. दुसऱ्या बाजूला मित्रांनो बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय, बँक निफ्टीचे ऑप्शन चेन. मित्रांनो बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या पोझिशनल ओआयच्या डेटामध्ये 36,300 असेल, 36,500 असेल, 37,000 या स्ट्राइक प्राइसला जबरदस्त कॉल राइटिंग झालेला आहे. आणि डाऊन साइडला जर सपोर्ट जर बघितला मार्केटचा तर 36,000 आणि 35,500 सपोर्ट आहे पोझिशनल ओआयचा. पण मित्रांनो ज्यावेळेला मी चेंज इन ओआयच्या साह्याने मार्केटचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला काय डेटा इंडिकेट करतोय, तर व्हेरी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो 36,000 ते 36,500 च्या दरम्यान आहे. मार्केटमध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स कुठे आहे, 36,000 ते 36,500 या ठिकाणी ह्यूज ओआय एडिशन झाले, म्हणजे फ्रेश कॉल रायटर जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी दोन पावलं खाली उचलून कॉल रायटिंग केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ मार्केट हायर साईडला जाणं मुश्किल आहे. आणि दुसऱ्या बाजूला मार्केटचा जर सपोर्ट बघितला तर तो सपोर्ट ऑलरेडी वीक आहे. आणि बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो ओआय एडिशन झालेलं नाहीये पुट साईडला आणि पॉसिबल डाऊन साईड जे आहे बँक निफ्टीसाठी 35,000 आणि 34,800 ओआयच्या डेट्यामध्ये व्हिजिबल आहे, म्हणजे ती उद्या पण येऊ शकते सोमवारी मंगळवारी बुधवारी किंवा ह्या वीकली एक्सपायरी पर्यंत मे बी बँक निफ्टी इंडेक्स 35,000 किंवा 34,800 पर्यंत म्हणजे अजून 1,000 ते 1,200 पॉईंट बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. या ठिकाणी एक सेलिंग प्रेशर जे आहे ते आपल्याला क्लिअरली स्क्रीनवर व्हिजिबल आहे ह्या वीकसाठी, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो अशी जर कंडिशन असेल आणि आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर त्यासाठी काही अजून बाबी जे आहेत ते आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप आपल्याला काय इंडिकेट करते मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो काय झालाय परत एकदा या ठिकाणी 200-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जे आहे ते या ठिकाणी येऊन मार्केट क्लोज झाले. आणि आय थिंक मला वाटतं की सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर मार्केटनं 200-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचं जर गॅप डाऊन सहित व्हायलेशन केलं, काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका जरा, सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी मध्ये ह्या 200-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचं जर व्हायलेशन झालं आणि मार्केट जर समजा मित्रांनो या ठिकाणी 35,500 आसपास जर गॅप डाऊन ओपन झालं, इथून मित्रांनो मार्केट मे बी एकदा हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करेल आणि 36,000 रिटेस्ट करून परत पण एकदा मार्केटमध्ये फॉल काय होऊ शकतो या ठिकाणी येऊ शकतो. पण समजा मित्रांनो मार्केट ज्या ठिकाणी गॅप डाऊन ओपन होईल, हे गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटाची जी काय कॅन्डल असेल, ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा जो काय एसएल असेल हा एसएल ठेवून तुम्ही बँक निफ्टीला डायरेक्ट काय करा त्या ठिकाणी शॉर्ट करा. काय सांगतोय मी, बँक निफ्टी ज्या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर पहिल्या 5 मिनिटाची जी काय कॅन्डल तयार होईल ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या हाईला तुम्हाला एसएल ठेवायचंय. डाऊन साईडला बँक निफ्टीसाठी पुट ऑप्शन बाय करायचा आहे. मार्केट जर ह्यूज गॅप डाऊन ओपन झालं, समजा 1,001 पॉईंट बँक निफ्टी डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झाला, तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिल्या 5 मिनिटाचा हाय स्टॉप लॉस ठेवून चालणार नाही, कारण का मार्केट 1,000 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं. पण मार्केट जर साधारणतः 200-250-300 पॉईंट जर गॅप डाऊन ओपन झालं तर त्या कंडिशनला मात्र तुम्ही काय करा, या ठिकाणी हा स्टॉप लॉस ठेवा आणि पुट साईडला ट्रेड टाका, तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि मित्रांनो टेक्निकल सेटअप बँक निफ्टीचं क्लिअरली बेरिश आहे, पूर्ण टेक्निकल सपोर्ट जो आहे तो वीक आहे आणि आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टी हा जो लो आहे हा टेस्ट करायचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर बँक निफ्टी हा लो टेस्ट करायचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर बँक निफ्टी 32,000 टेस्ट करायचा प्रयत्न काय करू शकतो या ठिकाणी डेटा पॉइंट मध्ये करताना दिसून येऊ शकते. कारण काय, मार्केटमध्ये जर ह्या ग्लोबल सेंटिमेंटमुळे जर करेक्शन आलं तर ही होण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. दुसरं मित्रांनो अजून एक आपल्याला काही चार्ट जे आहे ते काय करायचे डिस्कस करायचे बघायचे, कारण का मार्केटवरचा जर आपल्याला व्ह्यू क्लिअर करायचा असेल तर त्यासाठी काही बाबी जे आहे ते या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मग ह्या बाबी नेमक्या कुठले, मी तुम्हाला मित्रांनो काही सेक्टरल इंडायसेस जे आहे ते काय करतो पहिल्यांदा दाखवतो, तिथलं काही गोष्टी अनालाइज करून दाखवतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी फक्त ट्रेड टाकण्यात काही अर्थ नाही, तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो या ठिकाणी हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि माझं सेटअप, माझा एक्सपिरियन्स आणि माझा डेटा पॉइंट मला सजेस्ट करतोय की मे बी बँक निफ्टी मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये 29,000 टेस्ट करायचा प्रयत्न करणार आहे. 29,496 किंवा 26,727 कडे बँक निफ्टी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का ज्या पद्धतीच्या वेव तयार व्हायला लागलेत, हो का मित्रांनो, बँक निफ्टीचा एप्रिल-मार्च 2020 जो काय लो होता ह्या लो पासून मार्केटनं ऑलरेडी 3-4 वेळा सपोर्ट घेतलाय आणि आता परत 5व्या वेळेला मार्केट या ठिकाणी ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करायला लागलाय.
या ठिकाणी ही एक ट्रेंड लाईन आहे मित्रांनो, दिसते का बघा तुम्हाला, ह्या ट्रेंड लाईनला मार्केट काय करायला लागलं, या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करायला लागलंय. आणि आय थिंक मला वाटतंय हा जर सपोर्ट या ठिकाणी साधारणतः हा इथे ग्रीन लाईन जी ड्रॉ केलेली आहे, इथून जर हा मार्केटनं सपोर्ट ब्रेक केला तर आय थिंक बँक निफ्टी ह्या सपोर्ट झोनकडे येईल, म्हणजे 29,000 किंवा 30,000 येण्याचा प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मार्केट काय करतं हे काय करावं लागेल त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघावं लागेल, कारण का हा वीकली चार्ट आहे. आणि ज्या पद्धतीचा आरएसआय डाऊन साईडला चाललाय, आरएसआय पण आता इथं समजा हा आरएसआय जर मित्रांनो 40 जर खाली गेला निफ्टी बँक निफ्टीचा वीकली चार्टवर, तर डेफिनेटली एक सेलिंग प्रेशर जो आहे तो मार्केटमध्ये क्लिअर होईल. आणि दुसरं मित्रांनो 2020 पासून साधारणतः मिड 2020 पासून ते पाठीमागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये बँक निफ्टीचा आरएसआय जो आहे तो एकदाही 40 खाली गेला नाही. म्हणजे 40 खाली जर आरएसआय गेला तर मार्केट लॉंग टर्मसाठी का बेरिश व्ह्यू मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. आणि आय थिंक मला वाटतं की मार्केट तो अटेम्प्ट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे टेक्निकली. आणि ह्या चार्टिकली डेटा पॉइंट मध्ये हे काय होतं या ठिकाणी क्लिअरली आपल्याला दिसताना दिसून येते. आणि आय थिंक मला वाटतं की मार्केट मे बी 31,000 काय करेल पुढील काही दिवसांमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. आणि मित्रांनो ही जी लेवल आहे वीकली चार्ट वरती ही तुम्हाला अक्युम्युलेशन करायला वन ऑफ द बेस्ट एंट्री आहे. या ठिकाणी जर मार्केट आलं काही दिवसांमध्ये पुढील महिन्याभरात तर या ठिकाणी ह्यूज ETF बाय करा. आणि सध्या पण तुम्ही बँक निफ्टीज असेल निफ्टी आयटी बीज असेल हे काय करा ETFच्या साह्यानं लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करा, ते तुम्हाला जास्त बेटर काय करेल रिटर्न देण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून एक आपल्याला काही डेटा जो आहे तो या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. जसं की फार्मा इंडेक्स जर बघितला तर फार्मा इंडेक्स मित्रांनो या ठिकाणी क्लिअरली जर बघितलं तर या ठिकाणी फार्मा इंडेक्स जो आहे तो सध्या 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला ट्रेड करतोय. दुसऱ्या बाजूला फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर कंपॅरेटिव्हली जास्त दिसून येते. पण माझ्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे वीकली चार्ट बेसिसवर वीकली बेसिसवर या ठिकाणी निफ्टी मेटल जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. निफ्टी मेटल काय खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे जे मेटल स्टॉक आहे त्याचा आरएसआय देखील रायझिंग आहे. आणि आय थिंक मला वाटतं की इथं अजून एक मोमेंटम जो आहे तो अपसाईडला मेटल स्टॉक मध्ये आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी मिळायला बघू शकते, त्यामुळे तिकडे पण फोकस करा. दुसरं कमोडिटी इंडेक्स ने मित्रांनो जस्ट लास्ट वीक मध्ये ब्रेकआउट दिला आहे. काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, कमोडिटी इंडेक्स जो आहे निफ्टीचा ह्यानं लास्ट 2 पूर्वी काय केलाय इथं ब्रेकआउट दिलाय. आणि हा ब्रेकआउट जर मित्रांनो या ठिकाणी 6,500 वरती जर सस्टेन झालं मार्केट तर आय थिंक मला वाटतं की अजून एक फर्दर रॅली जी आहे ते हायर साईडला कमोडिटीमध्ये येईल. आणि कमोडिटीमध्ये रॅली आल्यानंतर आय थिंक मला वाटतं की इक्विटी मार्केटमध्ये अजून एक सेलिंग प्रेशर जो आहे तो पुढील येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला माउंट होताना दिसून येईल. दुसऱ्या बाजूला एनर्जी सेक्टर मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या काही दिवसापासून ऑब्झर्व करत असाल, एनर्जी सेक्टरमध्ये जबरदस्त रॅली आहे. एनर्जी सेक्टरचा देखील या ठिकाणी पाठीमाग ब्रेकआउट झाला होता आणि हा ब्रेकआउट झाल्यानंतर या ठिकाणी एनर्जी सेक्टर पण 28,877 आसपास काय करते सध्याला ट्रेड करते. त्यामध्ये टाटा पॉवर असेल, अदानी पॉवर असेल, FM रिलायन्स इंडस्ट्रीज असेल, BPCL असेल, IOC असेल, ONGC असेल, कोल इंडिया असेल, जे एनर्जी स्टॉक आहेत NTPC असेल, ह्याच्यामध्ये जो मोमेंटम तयार झालाय सध्या हायर साईडला आय थिंक मला वाटतं की हा मोमेंटम अजून येणाऱ्या कालखंडामध्ये काय होऊ शकतो त्या ठिकाणी हायर साईडला माउंट होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे एनर्जी सेक्टरवर देखील तुम्ही काय करा केअरफुली वॉच ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून एक महत्वाचं सेक्टर जे आहे ते आपल्यासाठी वॉच करणं गरजेचं आहे किंवा बघणं गरजेचं आहे, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी एक रॅली येताना किंवा एक बुलिश मोमेंटम तयार होताना दिसून येते. ओके, आणि ऑटो सेक्टरवर पण काय करा त्या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवा. नेक्स्ट वीक 1 ते 2 आठवड्यात इथं तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक चांगल्या मुवमेंट जे आहे ते होताना डेफिनेटली दिसून येतील. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेत झालं तर मार्केटचं सेटअप जे आहे ते क्लिअरली बेरिश झालेलं आहे. या ठिकाणी निफ्टीचा वीकली चार्ट पण या ठिकाणी डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करते. आणि ही जर ट्रेंड लाईन या ठिकाणी 1-3-5 जर ट्रेंड लाईन मार्केट ब्रेक करणार असेल किंवा ह्या लाईनला टेस्ट करायचा मार्केट काय करू शकतं त्या ठिकाणी जरूर प्रयत्न करू शकतं. मग मित्रांनो आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल, काय सांगतोय सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे, त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर निफ्टी वरती बुलिश किंवा बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल एक साधं सिंपल लक्षात ठेवा, काही मी लेवल तुम्हाला मार्क करून देतो, ह्या लेवलच्या खाली मार्केटवरती काय करा तुम्ही बुलिश व्ह्यू ठेवा बेरिश व्ह्यू ठेवा सॉरी. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो निफ्टी इंडेक्स साधारणतः गॅप डाऊन ओपन होईल ग्लोबल सेंटिमेंटनुसार. ओके, आणि या कंडिशनला मार्केट साधारणतः या लेवल आल्यानंतर काय करते बघा 16,981 निफ्टी काय करते बघा. समजा निफ्टी जर मार्केट ओपन झाल्यानंतर 15-20 17,000 खाली जर ट्रेड करत असेल तर त्या कंडिशनला मित्रांनो 17,000
त्या ठिकाणी तुम्हाला जो स्टॉप लॉस लावायचा तो काय लावायचा स्टॉप लॉस हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. कारण ह्या स्टॉप लॉस वरती तुम्हाला मेनली काय करावं लागेल सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काम करावं लागणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके तर काय करायचं तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये, सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केटवर जर ट्रेड घ्यायचं असेल तर ही लेवल स्टॉप लॉसच्या रूपाने काय करा तुम्ही कन्सिडर करा. 17,051 हा स्टॉप लॉस ठेवा. म्हणजे कुठून सांगतोय 16,981 जर खाली निफ्टी निघाला तर हा 60-70 पॉईंटचा निफ्टीवरती एसएल ठेवा आणि निफ्टीवरती क्लिअर शॉर्ट पोझिशन घ्या. निफ्टी आय थिंक मला वाटतंय या ठिकाणी 16,800 येण्याचा प्रयत्न करेल. तो लगेच उद्या येईल का नाही माहित नाही आपल्याला. काय सांगतोय मी, लगेच उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी जर इथून खाली निघाला तर 16,800 किंवा 16,700 हे ऑप्शन चेन मध्ये आपल्याला व्हिजिबल आहे. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन साठी म्हणण्यापेक्षा हा पूर्ण वीक साठी ह्या लेवल काय करा कन्सिडर करा. निफ्टी जसा मित्रांनो 17,051 वर निघाला त्या निफ्टीवरती तुम्हाला व्ह्यू जो आहे तो काय करायचा आहे त्या ठिकाणी बुलिश ठेवायचा आहे. त्याच्यावर निफ्टी निघाला का व्ह्यू काय करायचा आहे बुलिश ठेवायचा आहे. आणि निफ्टी ह्या लेवलच्या जोपर्यंत खाली आहे 16,981 खाली तोपर्यंत निफ्टीवरती पुढील पूर्ण 8 दिवस काय करा बेरी शुरू ठेवा. त्या दरम्यान मे बी तुमचे काही असेल पण मार्केट हिट करेल खालीवर जाण्याचा प्रयत्न करेल त्याचा विचार करू नका. पण मार्केटमध्ये जी एक मोठी मुवमेंट आता येणार आहे ती ह्या लेवलवर येईल. कारण का आता मार्केट ऑलरेडी मित्रांनो 17,171 क्लोज आहे. पण माझा जो डेटा किंवा ग्लोबल सेंटिमेंट ज्या पद्धतीचं अमेरिकेचं मार्केट क्लोज झालंय मित्रांनो, ओके अमेरिकेचं मार्केट ज्या पद्धतीनं क्लोज झालेलं आहे ह्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर आपल्याला क्लिअरली काय दिसतं या ठिकाणी मार्केट गॅप डाऊन होतो. कारण का लास्ट ट्रेडिंग सेशनला अमेरिकेमध्ये जबरदस्त सेल ऑफ आलाय. अमेरिकेमध्ये काय झालाय एक जबरदस्त सेल ऑफ. जसं की डाव फ्युचर जर बघितला तर तो अजून पण 3% डाऊन आहे. S&P 500 3% आहे. नॅसडॅक 3% आहे. या पद्धतीचा सेलिंग प्रेशर अमेरिकेमध्ये आहे आणि अक्रॉस द ग्लोब मध्ये आहे. मॉस्को 3% डाऊन आहे. चायना 2% डाऊन आहे. ऑस्ट्रेलिया सिडनी जे आहे ते 1.5% डाऊन आहे. इकडे अर्जेंटिना 2% डाऊन आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज 2% डाऊन आहे. S&P म्हणजे नॅसडॅक वगैरे हे एरिया आहे. कॅनडा 1% डाऊन आहे. ओके म्हणजे हे सगळ्याच्या सगळे इंडायसेस जे आहेत कॅनडा असेल इकडे वरती हे सगळे इंडायसेस जे आहेत ते रशिया मॉस्को वगैरे हे सगळं काय त्या ठिकाणी डाऊन असलेलं तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे केअरफुली काय करा लक्ष ठेवा ह्या लेवल काय असतात आपल्यासाठी महत्वाचे असणारे सोमवारच्या ट्रेडिंगच्या ह्या लेवलला काय करा सेल करा. आणि बँक निफ्टी मित्रांनो बँक निफ्टी ऑलरेडी वीक आहे. बँक निफ्टी ऑलरेडी वीक आहे आणि बँक निफ्टी जर गॅपडाऊन ओपन झाला ग्लोबल सेंटिमेंटनुसार तर मे बी बँक निफ्टी मित्रांनो 35,000 पण डायरेक्ट ओपन होऊ शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटमध्ये पहिल्या 5 मिनिटाची जे कॅन्डल असेल ह्या कॅन्डलच्या हाईच्या जर वर मार्केट जात असेल तर सोमवारी फक्त बुलिश व्ह्यू इकडे ठेवा. मार्केट जर लोच्या खाली जात असेल पहिल्या 5 मिनिटाच्या तर मार्केटवर तुम्ही बेरिश व्ह्यू ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला एक जबरदस्त मोमेंटम मिळणार आहे. या ठिकाणी स्पेसिफिक लेवल देण्याचा प्रयत्न करत नाही कारण मार्केट कुठं ओपन होतं हे महत्वाचं आहे. त्यानुसार मी सोमवारी मॉर्निंगला एजेक्स निफ्टी कुठे आहे त्यानुसार मी लेवल काय करेल अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.